येवले अमृत तुल्य प्रस्तुत ऑस्कर वाडी पर्व दुसर संधी गेली तरी चालेल, पण आयुष्य काढवायची संधी जायला नाही पाहिजे. आईला ज्या पाहिला मोठा हो की आधी मग लय नको कॉलर पकडू, वार आलं तर उडून जाशील. चाका खालीशील बघायचंय का? य य राजा मजा केली. चायला येतो का रानात? चालू चल. नाही सांगत तुला काय काम. चल कड्यावणी दोरी सोडतो तुला. बस चल ना मग लवकर बसला का राजा. हा धुवायचं रानात गेले. वैर सोन्या विश्व परत येईल असं वाटलं नव्हतं. आता अरे आता कसं असतं ना, काही गोष्टी येळ सोडायच्या असतात. येळ आली ना समजा जुळून येतं बघ. आता आपण त्याला आणायला गेलो हे निमित्त झालं फक्त. त्या डोक्यात प्रकाश पाडायचा तेव्हा पाडणारच होता. ते नेमकं तेव्हा पाडलं बघ. बरोबर आहे ना? जाऊ दे. चल जाऊ. चल शंभर वर्ष नेमकी कोणाची? बैलांची का गाढवांची? ए सोन्या अरे गाढव आहे तू. बैल आहेत बैल. ही माहितीत की बैल आहेत? हा मग गाडीत बसलेले दोन कोण आहेत? विचार आता डोळं खासाडलं बरं तुझं. बरं चाललंय कुठं आणि वाटू का नाही चाललंय? येता का? येणार पण या काठीवर. आता ह्याची कसली राट? आपल्याला काहीतरी चारायला लागणार बरं का? ढेकळं चारू का वावरातली? येतो का? ए तू काय तिकडच थांबणार येणार आहे की? आणि मग कसा मध्ये लावून बसणार तिकडच? आईला लय बोलायला शिकलं ना सोने. आता आपलं कसं आहे जशास तस. जशास तस येत आहे का? जाऊ आम्ही आता. मग बाकी काय सोन्या? बाकी काय चाललंय? कुठे रे? बघा 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 सत्ता करतो आपला. विश्वा गाडी थांबवते का? विश्वा अरे थांबवते जे आहे. मुने इकडे कुठे चाललो? वारीला चालली. वारीला आईला काय बी बोलताय वय मुने कुठे चालली? इकडे आईला डब्बा द्यायला चालली. होय मग बाकी बाकी काय? मस्त ऊन पडलंय, मोकळी हवा. तू आहे ती आहे आणि आम्ही आहे. अर्ध टायमाला तू मध्ये बोललाच पाहिजे. बरे सूर्जा तुमचं चालू द्या, आम्हाला उशीर होतोय. येतो जाऊन आम्ही. हो यार थांबा थांबा, आम्हाला बिया होती दोघांना. आम्हाला दोघांना म्हणजे? म्हणजे आता मुनी शेताला चालले ना, तिचं शेत इथं पुढेच आहे. तिला सोडून जाऊ की राव? छाय ना तुला बरं माहिती रे हिचं शेत कुठे येते. आम्ही बहीण भाऊ ना या आधीच सांगते. कळलं का? बर चल तू मोनी तू डबा दे आधी. ए आकाड आकाड बसला का? हा मानेस तू सांडले बाबा डबा.
राहू दे जेवण त्याचे बसला का परत हाणायचं जपून आयला मुनी बसतो गाडी एका साईड ने कालाय लागली तायला विचारतोय ना तुला काय झालं रे जिंगऱ्या तू काय हसून धरून बसले किती त्याच्याकडे विश्वा अरे कर थांबवलीस आले किती शेत आता आलो वय मग चढला काय जिंगऱ्या दे रे चोडाबा बरं सूरजराव येता का तुम्ही तिला पण उशीर झालाय नाही तर तिच्या आई घरी जाईल जेवण आणि आपल्याला पण जेवण घेऊन येईल बरं ऐका तुम्ही जा म्या थांबतो जरा सावलेले आम्ही जाऊ नये म्हणजे आता येत नाही वय अरे जिंगरे पडले हा आणि मग कान खाली टाकले आईला कळत नाही बरं तुला एवढं कपे सळगत काय करतय आयला वय विश्व्या अरे मोनीला का सूर्जला चांगला भाव देते बर का आमचं गोड कुठे जग मारते तेच कळा ना तुला काय झालं आता तुला आठवते का भाऊ भीसा दिवस हा 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 मुनीच्या बापानी मुनीला कसं बळच वळून घेतलं होतं हा मग ते त्यांचं अजून चालू आहे ना आता अरे कसं असतं ना विश्व्या आता मनात असलं ना काय बी कर तुटता तुटत नाही मग आम्हीच कुणाच्या मनात कसं नाही बरं तेच कळत नाही अरे तू एवढा अर्धा अंडी पाड आणि मन असतो एवढी एवढस तसं बी तू येणार का पुरींच्या डोक्यातच जास्त जातोस अरे पुरींच्या मनात उतरायचं असलं ना असं अलगद जायचं असते असं वसाड्या पाणी मागून नाही असं अलगद जायचं अरे असं अलगद गेलं ना ते लक्षात राहत नाही अरे डोक्यात बसलं ना डोक्यात कायम पुरीच्या लक्षात राहत लक्षात कळलं का चला लेशा नाही हे काडबा उचला आणि जनावरांना खायला घाला त्यांच्या तरी मनात भरा चायला फर्स्ट टाइम एक पोरगी भेटायली ते केस दाढी अवतार जरा नीट का भेटतो ना असं त्याच्यामुळे जरा बोलताना नाही का अडथळा मला बी असंच होत बर ऐक ना मुनी एक विचारलं तर राग नाही यायचं तुला हा विचार की तुझ दुकान कसं चालत बर चांगलं चालत होय आणि मग गिराईक येतात का हो येतात की मग कोणती वस्तू जास्त खपते बरं असं काही नाही ज्याला जे पाहिजे ते घेऊन जातात
तुझं गॅरेज कसं चाललं? काय लका मुने, मी तुला दुकानाचं विचारलं आणि तुम्हाला गॅरेजचं विचारते ना. चालेल, इथे बी आपल्या दोघांचा विचार जुळलंच की. सूर्याला फोन लाव. ए सूर्याला राहू दे, गडीभर बसू जरा आता. आणि तसं बी आहे ना, एवढ्याच भागत नसतंय भेटून. तुला बरं माहित रे. मग तुला माहित असणार वय त्याला. सूर्याने विचारलं असेल कर मुनीला. ह्याला त्याचं काही नियम नाही बाबा. तुझा तर कुठे नियम आहे? ए बस ग. चायला सोने हिले बोलते रे सकाळपासून. ह्याचं काय कुठं काय जुळलं काय रे? अरे ह्याचं एक वेळ जुळल पण बाबा तू राशीला बाटक गोळा करत बघ काय ते लवकर. सोन्या आपल्याला अशी भेटल ना. कशी भेटल? आपल्याला अशी भेटल ना. अरे बास इथंच काहीतरी व्हायचं. चायला बघ ना. अरे आणि सूर्या आधीला का पुरीनं बोलायला बी थोड थोडं कापायचं. आणि आता बघ की मुनीला कसं अलगत बसवलं बघ. कसं काप सगत कसं बघ मग अशी बोलत होती. तिथं पण तशीच बोलत असतील. आता चांगला चायला उशीर होते. फोन लाव सूर्याला. फोन लावायला का बॅलन्स नाही म्हणून सांगितलं तसं तुला. माझ्याकडे जर बॅलन्स असत तुला विचारलं असत का? जिंगऱ्या फोन लाव सूर्याला. लाव सूर्याला फोन. चल उशीर झालाय. बस चल दमानी बर का. बर सूर्या ऐक की, तुला काय काय आवडत? काय काय आवडत म्हणजे? चायला आपल्याला सगळंच आवडत. म्हणजे काही ढेकळं पण आवडतात? ही कुठं काय आवडायची वस्तू होता. आणि मग अरे म्हणजे तुला कशी माणसं आवडतात? कशा स्वभावाची माणसं आवडतात? समोरची व्यक्ती कशी असली पाहिजे? सांगू का तुला? सांग की. खरं सांग. सांग की. मला आहे ना असली माणसं आवडतात. हा. जी आहे ना. जी. जी आहे ना. जी. गाडी नीट झाली ना की लगेच पैसे देतात. आता काय काय जण फुकट खाऊच असतात. काम करून घेतात पण आई घेतली पैसेच देत नाही यायच्या. असल्या माणसांचा लय राग येतो बरं का आपल्याला. बरं मग तुला कसली माणसं आवडतात बरं सांग की. मला बी तसलीच. पैसे वेळेवर देतात आणि वस्तू नेतात ती. आईला म्हणे तुझं दुकान माझं गॅरेज इथं बिला का आपले विचार जुळलं. हा बच्चा निघायचं का? मला उशीर होतो. अगं लगेच. हा दुकानात जायचंय. पप्पा वाट बघत असते. अरे पप्पा कसले सुट्टी मारते दुकानात. अरे अरे म्हणजे थांब ना थोडं थांब ना. आता शिकता आलीस. नको जायला पाहिजे मला. आणि तुला काम नाही का? काम आहे की मला. आणि मग ते गॅरेजचं काम चाललंय ना तिकडं त्याच्यामुळे आजच्या दिवस जरा बंद. मग जा की गॅरेज मध्ये काम कर. पण ते माझं काय काम आहे तिथं ना. अरे तुझं गॅरेज आहे की नाही? हाय बरोबर. आता तुम्ही सांगायचं आणि आम्ही ऐकायचं आहे ना. मग आता परीक्षाला कधी भेटणार? बघू. बघू सांगते मी तुला. खरं सांगणार ना पण? हा सांगते. बर चालत येते मी. येता म्हणजे जरा मुनी कुठे? अरे मुनी होय. मुनी किती गारला? अरे मुनीत जाऊ दे. ए आणि तिला बोलला का? काय म्हणली रे ती? विचारलं की तिला? काय विचारलं? अरे काय बोलावं ते सुचत नव्हतं मला. मग काय केलं? तरी बी विचारलं. अरे काय काय विचारलं? काय विचारलं? काय विचारलं? अर्धम घ्या केला का? मी विचारलं हा कसं चाललंय नाही का? दुकान आपलं कसं चाललंय? दुकानात गर्दी होती का? विचारलं मी. सांगितलं तिला. तुझ्या आईला तू हे विचारलं वय? हा मग काय विचारायचं होत? मग ती म्हणली तुला कोणत्या स्वभावाची माणसं आवडतात? अर्धम घ्या की काय एवढं उड्या मारताय. मग मी सांगितलं डायरेक्ट म्हणलं गॅरेज मध्ये ना जे गाडी नीट केलं ना पैसे देतो ना ती माणसं आपल्याला.
नमस्कार प्रेक्षको, तुम्हाला जर आजचा एपिसोड आवडला असेल तर लाईक शेअर अँड कमेंट आणि आपल्या रानवट प्रोडक्शन्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.